नमस्कार स्वागत आहे विद्या प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आजचं आपलं जे लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आता सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल म्हणजे नेमकं काय का आहे किंवा ते कशासाठी त्याचा यूज केला जातो साईडला तुम्ही बघू शकताय एक इस्रो जी आहे आपली अवकाश संशोधन संस्था भारताची तर त्याचं एक सॅटेलाइट इथं वरती ठेवलेलं आहे आणि ते घेऊन जाणारं लॉन्चिंग व्हेकल इथं आपण बघू शकतो आता फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण काय करतो एखादा किंवा कारचा तिथं युज करतो सेम इथं सुद्धा सॅटेलाइट काय करायचे तर पृथ्वी ज्या काही कक्षा आहेत त्या कक्षांमध्ये ऑर्बिटमध्ये पर्टिक्युलर सॅटेलाइट आपल्याला पाठवायचे मग तिथंपर्यंत कोण घेऊन जातं तर ते घेऊन जातात सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल त्याचे जे प्रकार आहेत मग त्याचा हिस्ट्री आणि आता सध्या जे लेटेस्ट यूज केले जातात ते पी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही या सगळ्याची माहिती आपल्याला ले या लेक्चरमध्ये बघाय बघायची आहे तर बघा आता हे बघण्याचा उद्देश काय आहे किंवा आता सध्या लेटेस्ट इस्रोच जे महाप्रक्षेपण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एकूण एकोणीस उपग्रहांचे एका पाठोपाठ एक प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे तुम्ही करंटमध्ये आपल्या ज्या विकली करंट अफेअर्स होत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही याचं माहिती बघू शकता प्लस याची जर पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर करंट एक्सप्रेस या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा तुम्हाला याच्या पीडीएफ अवेलेबल आहेत अवकाश खात्याने स्थापन केलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड म्हणजेच काय तर एन एस आय एल चे हे पहिलेच उड्डाण म्हणून ओळखले जाते आणि यामध्ये कोणतं लॉन्चिंग व्हेकल यूज केलेलं आहे तर याच्यामध्ये पी एस एल व्ही काय आहे पीएसएल व्ही सी फिफ्टी वन पी एस एल फॉर्म काय होतं तर पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल सी फिफ्टी वन या, या यानाचा हे त्याचं काय आहे व्हेकल आहे जे त्या सॅटेलाइट घेऊन जाते तर त्या लॉन्चिंग व्हेकलचा वापर इथं केलेला आहे हा ध्रुवीय प्रक्षेपक व्यावसायिक स्वरूपाचा आहे फीवरून लक्षात येत आपल्याला हा पोलार सॅटेलाइट म्हणजे जे आपली पृथ्वी जर आपण कन्सिडर केली पृथ्वीचे दोन पोल आहेत वरती नॉर्थ पोल आणि खाली साऊथ पोल तर या पोलार रिजन वरती जे सॅटेलाइट आपल्याला फिरते ठेवायचे आहेत तर त्या सॅटेलाईटच्या लॉन्चिंगसाठी पी एस एल व्ही पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकलचा वापर केला जातो आणि त्याची ही सिरीज आहे सी फिफ्टी वन याची उंची या सॅटेलाइटच्या उंचीबद्दल सांगायचं झालं तर चव्वेचाळीस पॉईंट चार मीटर एवढी उंची पी एस एल व्ही सी फिफ्टी वन या रॉकेटची आहे त्याची ही कितवी मोहीम आहे तर त्रेपन्नावी मोहीम म्हणून ही सध्या ओळखली जाते आणि याचं प्रक्षेपण जे आहे भारतामध्ये सॅटेलाईटचं सा जे प्रक्षेपण आहे ते कुठून केलं जातं तर सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र श्रीहरी कोटा या ठिकाणून यानांचं प्रक्षेपण आहे ते केलं जात आहे ही झाली करंट बद्दलची माहिती आता आपण बघूयात की कोणकोणते लॉन्चिंग व्हेकल आणि त्यांची हिस्ट्री जी आहे ती थोडक्यात कशा पद्धतीची येते आता कुठलंही एखादं डिव्हाइस तयार झालं तर ते डिव्हाइस सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे तयार होतं तर त्याची हिस्ट्री किंवा त्याचा जो पर्पज आहे ते अगदीच छोटासा पर्पज असणार आहे किंवा सुरुवातीचं जे इन्व्हेन्शन होतं ते एक छोट्या प्रमाणात इन्व्हेंट झालं असणार आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती ही होत गेलेली आहे सेम त्याच पद्धतीनं आपलं जे पहिलं लॉन्चिंग व्हेकल आहे ती सेरीज आहे एल व्ही सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल तीन या सीरीज मार्फत आपले लॉन्चिंग व्हेकल स्टार्ट झालेले त्यानंतर याची उंची किती आहे तर बावीस पॉईंट सात मीटर एवढी त्याची हाईट आहे लिफ्ट ऑफ वेट लिफ्ट ऑफ वेट म्हणजे काय टोटल आता ह्या जर लॉन्च लौंच, या जर लॉन्चिंग व्हेकलचा विचार केला तर या लॉन्चिंग मध्ये सॅटेलाइट पुढे किंवा इथं मध्ये अशा कोणत्यातरी भागामध्ये सॅटेलाइट ठेवलेले असतात बाकीचे हे पार्ट कशाचे असतात मग तर या लॉन्चिंग व्हेकलचे हे इंधन असतं याच्या मार्फत ते रॉकेट रन केलं जातं आणि पर्टिक्युलर ऑर्बिट पर्यंत घेऊन जाण्याचं काम या इंधनावरती चाललेलं असतं तर तो टोटल जे वेट ते कॅरी करू शकतं ते किती आहे सतरा टन इतकं वेट ते कॅरी करू शक शकतं याच्यामध्ये इंधन जे वापरलेलं आहे जे प्रोपेलंट आहे ते संपूर्ण स्थायू स्वरूपातील आहे म्हणजे सॉलिड स्टेटमधलं इंधन याच्यामध्ये वापरलेलं आहे याचा पेलोड मास किती आहे तर फोर्टी के जी आता पेलोडे पेलोड मास म्हणजे काय तर सॅटेलाइटचं जे वेट आहे जे फायनल आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करायचे आहेत त्या पेलोडचं वेट असणार आहे फोर्टी के जी एवढ्या वेट पर्यंतचे सॅटेलाइट ते घेऊ शकतं आणि याची कक्षा कोणती आहे तर लो अर्थ ऑर्बिट या कक्षेमध्ये ते सॅटेलाइट लॉन्च करू शकतं पुढचं आपलं आहे एस एल व्ही ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आता याच्याबद्दल सांगायचं तर याच्यामध्ये याची उंची आहे तेवीस पॉईंट पाच मीटर याच्यापेक्षा उंचीमध्ये वाढ झालेली आहे लिफ्ट ऑफ वेट जे टोटल वेट असणार आहे तर याच्यापेक्षा इथं सुद्धा वाढ आहे एकोणचाळीस टन इतकं वेट कॅरी करू का शकतात इंधन मात्र संपूर्ण स्थायू स्वरूपातील म्हणजे इथं सुद्धा इंधन कोणत्या माध्यमात आहे तर सॉलिड स्टेटमध्ये स्थायू स्वरूपामध्ये याचा पेलोड मास किती के जीपर्यंत सॅटेलाईट घेऊ शकतं तर एकशे पन्नास के जी म्हणजे जवळपास दीडशे के जीपर्यंत पर्यंत सॅटेलाईट हे घेऊन जाऊ शकतं याची कक्षा सुद्धा आहे लो अर्थ ऑर्बिट या कक्षांमध्ये हे सॅटेलाईट पाठवले जाऊ शकतात कपॅसिटी आहे त्यानंतर आहे आपला एल व्ही पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल एक्सेल या सिरीजची उंची आहे चव्वेचाळीस मीटर याचा लिफ्ट ऑफ वेट आहे तीनशे वीस टनापर्यंत याच्यामध्ये इंधन मात्र स्थायू आणि द्रव म्हणजे लिक्विड स्वरूपामध्ये सुद्धा इंधन वापरू शकतो याचा पेलोड मास आहे अठराशे साठ के जी म्हणजे अठराशे साठ के जी एवढ्या वजनापर्यंतचे सॅटेलाइट तो घेऊन जाऊ शकतो आणि पी एस एल ची कक्षा जी आहे ते पृथ्वीच्या सरफेस पासून चारशे पंच्याहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत तो सॅटेलाइट घेऊन जाऊ शकतो आणि ही कक्षा जी आहे ही सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट या कक्षेपर्यंत ते घेऊन जाऊ शकतो पुढच्या स्लाइड वरती आपण ही जी पोलारची ऑर्बिट आहे किंवा कक्षा तर आहे तर त्याच्याबद्दलचं आपण बघणार आहोत सन सिंक्रोनस किंवा जिओ सिंक्रोनस काय आहेत एक्झॅक्टली हे ऑर्बिट वगैरे ठीक आहे आता इथं आपण पी एस एल चा पार्ट बघितला पुढचा आहे आपला जीएसएलव्ही आता जीएसएल जीएसएलव्ही जी, जी, जी उंची आहे एकोणपन्नास मीटर ही जी हाईट आपण बघतोय तर ही टोटल उंची त्याची एकोणपन्नास मीटर पर्यंत असू शकते याचं लिफ्ट ऑफ वेट जे आहे हे चारशे चौदा टनांपर्यंत आहे बघ तुम्ही बघू शकता लिफ्ट ऑफ वेट जे आहे हे हळूहळू काय गेलेलं आहे वाढत गेलेलं आहे आता इंधन इथं जे वापरलं जातं ते स्थायू द्रव आणि क्रायोजेनिक या तीनही प्रकारांमध्ये इंधन वापरलं जाऊ शकतं आता याच्यामध्ये क्रायोजेनिक तंत्रज्ञान काय आहे वगैरे हे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी सिरीज आपण से बघणार आहोत तर त्या सिरीजमध्ये से मध्ये आपल्याला क्रायोजेनिक इंधनाचा पार्ट येणार आहे तर तिथं तो आपण बघूयात याच्यामध्ये पुढं पेलोड मास जे आहे तर हे आहे बावीसशे के जी म्हणजे बावीसशे के जी वजनापर्यंतचे सॅटेलाइट ते ऑर्बिट पर्यंत घेऊन जाऊ शकतं आणि इथं कक्षा कशी आहे तर जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट इथं सुद्धा याची कोणती आहे सनसिंक्रोनस आहे पी एस एल व्ही ची आणि इथं जीएसएलव्ही जीएसएलव्हीचा जीएसएल व्ही लॉन्ग फॉर्मच आहे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल तर जिओसंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट पर्यंत हे सॅटेलाइट घेऊन जाऊ शकतं आणि शेवटचा याच्यामध्ये सिरीज आपली आहे जीएसएलव्ही मॅक थ्री तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये तर याची उंची आहे त्रेचाळीस पॉइंट त्रेचाळीस मीटर एवढी उंची आहे याचा लिफ्ट ऑफ वेट याच्यापेक्षा जास्त आहे किती आहे तर सहाशे चाळीस टन इतके टोटल वेळ ते घेऊन जाऊ शकतं इंधन प्लस सॅटेलाइट मिळून त्यानंतर इंधन याच्यामध्ये सुद्धा स्थायू द्रव आणि क्रायोजेनिक या तीनही प्रकारचे इंधन वापरले जाऊ शकतात पेलोड मास याच्यामध्ये आहेत चार हजार के जी चार हजार के जी पर्यंत सॅटेलाइट ते घेऊन जाऊ शकतं तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल किंवा वाचला असेल एक भारताने इतर देशांचे सुद्धा काही सॅटेलाइट लाँच केले जातात मग ते कोणत्या देशाचे किती सॅटेलाइट आहेत वगैरे पद्धतीच्या फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे तर हे टोटल वेट याच्यामध्ये किती आहे तर चार हजार के जी पर्यंत आहे त्यानंतर याची कक्षा कशी आहे तर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट याची सुद्धा एल व्ही मॅक थ्री नुसार जिओसिंक्रोनस जी, ट्रान्सफर ऑर्बिटमध्येच हे सॅटेलाइट पाठवू शकतो तर अशा पद्धतीनं आपण सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल एस एल व्ही पी एस एल व्ही आणि एस एल च्या ज्या सेरीज आहेत मॅक टू आणि मॅक थ्री या या लॉन्चिंग व्हेकलचं इन डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे पुढचा आपला पार्ट आहे ज्यातच म्हटलं की सन सिंक्रोनस आणि जिओ सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे एक्झॅक्टली काय येतात तर ह्याच्यामध्ये बघू शकता या कक्षेत मुख्यतः आय आर एस उपग्रह सोडले जातात आता आय आर एस म्हणजे काय तर इंडियन रिमोट सेन्सिंग काय तर इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आता हे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं वर्किंग किंवा काय त्यांचा रोल आहे तर जे आपले रिसोर्सेस आहेत आता रिसोर्सेस म्हणजे काय तर संसाधने संसाधने म्हणजे काय तर संसाधने म्हणजे पाणी हे आपलं संसाधन आहे जमीन ही आपली संसाधन आहे नागरी वसे किंवा मनुष्य हे आपलं संसाधन आहे वने ही आपली काय संसाधन आहेत म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये वनांचं प्रमाण किती आहे जमीन किती प्रमाणात आहे किंवा तिथं पाण्याचं प्रमाण काय आहे ही काय संसाधनांची माहिती आहे तर ही माहिती मिळवण्यासाठी आय आर एस सॅटेलाइट लाँच केले जातात मग अजून तुम्ही बघितलं असेल की इन्सॅट अशा पद्धतीची एक सिरीज असते इन्सॅट आता हे इन्सॅट काय आहे तर इंडियन सॅटेलाइट मग हे कशासाठी वापरले जातात तर हे जे आपलं कम्युनिकेशन पर्पज आहे कम्युनिकेशन पर्पज म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी लाईव्ह मॅच आहे तर त्या लाईव्ह मॅच म्हणजे थेट प्रक्षेपण आहे ते कोणत्या सॅटेलाइट मार्फत पाठवलं हो जातं किंवा प्रक्षेपित केलं जातं तर त्याच्यासाठी इन्सॅट सॅटेलाइटची सेरीज वापरली जाते आणि आय आर एस जे आहे ते आपल्या रिसोर्सेसच्या माहितीसाठी वापरली जाते आता बघा सूर्य स्थिर कक्षा वर्तुळाकार अशी ध्रुवीय कक्षा असते ध्रुवीय कक्षा म्हणजे काय इथं आपला नॉर्थ आणि हा साऊथ पोल आहे तर याचे जे ध्रुव आहे तर याच्यामध्ये हे जे तुम्ही रिंग मध्ये बघताय तर या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट काय होत असतात फिरत असतात आता पृथ्वीची Uh, स्वतःभोवती फिरण्याचा काही कालावधी आहे आणि स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरत असते पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा कशी आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे हे तुम्ही जॉग्राफीमध्ये बघितलं असेल तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि याच्या भोवती जे सॅटेलाइट फिरत असतात यांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेने अशा पद्धतीने हे सॅटेलाइट काय होत असतात फिरत असतात नॉर्थ टू साऊथ उत्तर ते दक्षिण असे भ्रमण करतात हे सॅटेलाइट हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून नऊशे ते बाराशे किलोमीटर एवढ्या निश्चित उंचीवर सोडले जातात म्हणजे हाईट किती आहे तर नऊशे ते बाराशे किलोमीटर एवढी हाईट एवढ्या हाईटच्या ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाइट लाँच केले जातात तुम्ही साईडला डायग्राम मध्ये बघू शकता इथं पण बघा आता भूस्थिर कक्षा याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय सॅटेलाइट ची जी पोझिशन आहे ती ठराविक अशा एखाद्या पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरती कॉन्सन्ट्रेट केलेला आणि त्यानुसार सॅटेलाइट त्याच्याभोवती हो कंटिन्युअसली ऑर्बिटमध्ये फिरते म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणातच कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन अशा पद्धतीच्या सॅटेलाइट मार्फत केलं जातं इथं काय होतं तर जिओसिंक्रोनस पृथ्वीचा जो सरफेस आहे किंवा जी अर्थ सरफेस आहे तर त्याला सिंक्रोनायझिंग झालेलं हे ऑर्बिट म्हणून याला ओळखलं जातं आता याच्यामध्ये बघा ही कक्षा कशी आहे तर वर्तुळाकार अशी विषवृत्तीय कक्षा असणार आहे बघू शकता आता ही कशी आहे वर्तुळाकार आहे पण आपण मागच्या स्लाइड वरती बघितलं होतं इथं कोणत्या पद्धतीची आहे तर इथं आहे आपली उत्तर ते दक्षिण अशा पद्धतीनं फिरते ही पोलार रिजन किंवा ध्रुवीय रिजन मध्ये मात्र इथं कोणत्या पद्धतीची आहे इथं जसं आपलं विषवृत्त आहे मध्ये झिरो डिग्री अंशावर किंवा झिरो अंशावरती तर त्याच्या कक्षेमध्ये हे पश्चिम ते पूर्व जशी पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा आहे त्याच दिशेमध्ये हे सॅटेलाइट पश्चिम ते पूर्व या दिशेमध्ये फिरत असतात त्यानंतर हे उपग्रह पृष्ठभाग पृथ्वीच्या भाग, पृष्ठभागापासून पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर सोडले जातात म्हणजे जा पृथ्वीपासून जास्त अंतरावर जे जा सॅटेलाइट सोडायचे तर ते या कक्षेमधून किंवा या अंतरापर्यंत पाठवले जाऊ शकतात जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आता बघा पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे त्याला आपण म्हणतो एक दिवस किंवा एक दिवस म्हणजेच काय तर चोवीस तास आता हे एक्झॅक्टली चोवीस तास असतात का तर एक्झॅक्टली ती टायमिंग असे पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ती आहे तेवीस तास छप्पन मिनिट आणि चार पॉईंट झिरो नऊ सेकंद इतका वेळ आणि आपण त्याला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू म्हणतो चोवीस तास आणि तेवढाच कालावधी या सॅटेलाइटला सुद्धा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागत असतो त्यामुळे या उपग्रहास पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर तेवीस तास छप्पन मिनिटे आणि चार सेकंदापर्यंत म्हणजेच चोवीस तास इतका कालावधी लागत असतो तर अशा पद्धतीनं आपण सनसिंक्रोनस ऑर्बिट काय आहेत जे पोलार रिजन मध्ये फिरणारे सॅटेलाईट आहेत ते आणि दुसरा आहे जिओसिंक्रोनस ऑर्बिट तर याबद्दलची माहिती या लेक्चरमध्ये बघितलेली आहे अशा पद्धतीने सायन्स अँड टेकमध्ये अजून तुम्हाला कोणत्या पॉईंट्सवरती वरती जर व्हिडिओ हवे असेल सायन्स अँड टेक आपल्या राज्याचा एका मेनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये कंप्युटर आयडी ऊर्जा स्पेस टेक्नॉलॉजी उर... बायोटेक्नॉलॉजी अशा पद्धतीचे चॅप्टर इन्क्लूड होतात तर तुम्हाला ज्या पॉईंटवरती व्हिडिओ हवा त्या पॉईंट खाली कमेंटमध्ये मेन्शन करा जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येतील तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा थँक्यू